हॅलो स्टुडंट्स मी प्राध्यापक दिनेश भलकार स्टँडर्ड ट्वेल्थ सब्जेक्ट बायोलॉजी चॅप्टर नंबर नाईन कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन ह्या चॅप्टरचं आजचं हे सिक्स्थ व्हिडिओ लेक्चर लास्ट व्हिडिओ लेक्चरला आपण ह्युमन नर्वस सिस्टीम ह्या टॉपिकला सुरुवात केलेली आहे हियर द ह्युमन नर्वस सिस्टीम इज क्लासिफाईड टू थ्री पार्ट्स ऑर थ्री सबसिस्टीम the first part of human nervous system is central nervous system which is abbreviated as cns the second part or the second subsystem of human nervous system is peripheral nervous system which is abbreviated as pns and third part of human nervous system is autonomic nervous system which is abbreviated as ans therefore central nervous system peripheral nervous system and autonomic nervous system these are the three parts or three subsystems of human nervous system the first nervous system is central nervous system central nervous system consists of two structure or two parts the first part of central nervous system is brain and the second part of central nervous system is spinal cord therefore ब्रेन अँड स्पायनल कॉर टुगेदर फॉर्म सेंट्रल नर्वस सिस्टीम सेंट्रल नर्वस सिस्टीमचा फर्स्ट पार्ट म्हणजे ह्युमन ब्रेन या ह्युमन ब्रेनचा स्टडी आपण लास्ट लेक्चरपासून करतो आहोत स्ट्रक्चरली ह्युमन ब्रेन इज डिवायडेड इन्टू थ्री पार्ट्स द फर्स्ट पार्ट ऑफ ह्युमन ब्रेन इज फोर ब्रेन विच इज अल्सो नोन ॲज अ प्रोसेन द सेकंड पार्ट ऑफ ह्युमन ब्रेन इज मिड ब्रेन विच इज अल्सो नोन ॲज अ मेसेन अँड थर्ड पार्ट इज हँड ब्रेन विच इज अल्सो नोन ॲज रॉम्बेन सेफेलॉन दे आर फोर ब्रेन मिड ब्रेन अँड हँड ब्रेन दीज आर द थ्री पार्ट्स ऑफ ह्युमन ब्रेन आता या ठिकाणी तुमच्यासमोर मी एक फिगर शो केलेली आहे या फिगरमध्ये ब्रेनचं तिघही पार्ट्स व्यवस्थित दाखवलेलं आहे यलो कलरमधला जो पोर्शन आहे तो आहे ब्रेनचा फर्स्ट पार्ट म्हणजे फोर ब्रेन पिंक कलरचा कलर जो पोर्शन दाखवलेला आहे तो ब्रेनचा सेकंड पार्ट म्हणजे मिडब्रेन आणि ब्ल्यू कलरमधला जो पोर्शन आहे तो आहे ब्रेनचा थर्ड पार्ट म्हणजे हाइंड ब्रेन या तिघही पार्ट्सवरनं ब्रेनचं स्ट्रक्चर आपल्याला लक्षात येईल आणि या तिघही पार्ट्सचा फोर ब्रेन मिड ब्रेन आणि हँड ब्रेन यांचा वन बाय वन आपल्याला स्टडी करायचा आहे ओके द फर्स्ट पार्ट ऑफ ह्युमन ब्रेन इज फोर फोर ब्रेन ऑल्सो कन्सिस्ट ऑफ थ्री पार्ट्स द फर्स्ट पार्ट ऑफ फोर ब्रेन इज ऑल फॅक्टरी लोब्स सेकंड पार्ट ऑफ फोअर ब्रेन इज सेरेब्रम अँड थर्ड पार्ट ऑफ फोर ब्रेन इज डायनसेफेलॉन याच्यापैकी फोरब्रेनचा स्टडी आपण लास्ट पिरियडला केलेला आहे आजच्या पिरियडला आपण फोरब्रेनचा सेकंड पार्ट म्हणजे सेरेब्रमबद्दल स्टडी करणार आहोत सो फ्रेंड टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द सेकंड पार्ट ऑफ फोरब्रेन दॅट इज सेरेब्रम विच इज ऑल्सो नोन ॲज टेलेन एफेरॉन आता तुमच्यासमोर या ठिकाणी मी जी फिगर दाखवलेली आहे ही फिगर सेरेब्रमच्या लॅटरल व्ह्यूची फिगर आहे ब्रॅकेटमध्ये जेवढा पोर्शन दाखवलेला आहे तो पोर्शन आहे सेरेब्रमचा पोर्शन सेरेब्रम इज लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन अँड विच फॉर्म्स अबाउट एटी फाईव्ह पर्सेंट पार्ट ऑफ द टोटल ब्रेन म्हणजे सेरेब्रम हा ब्रेनचा सगळ्यात लार्ज पार ब्रेन पार्ट आहे आणि ब्रेनच्या एकूण पार्टपैकी एटी फाईव्ह पर्सेंट पार्ट जो असतो तो सेरेब्रमचा असतो हिअर इन फ्रंट ऑफ इन फ्रंट ऑफ व्यू हिअर इज द डायग्रॅम ऑफ सुपिरियर व्ह्यू ऑफ ब्रेन तुमच्यासमोर मी या ठिकाणी ब्रेनच्या सुपिरियर व्ह्यूची फिगर दाखवलेली आहे मागे जी फिगर दाखवली ती ब्रेनच्या लॅटरल व्ह्यूची फिगर होती किंवा सेरेब्रमच्या लॅटरल व्ह्यूची फिगर होती या ठिकाणी आत्ता समोर जी फिगर आहे ती ब्रेनच्या किंवा सेरेब्रमच्या ब्रेनचा म्हणजे सेरेब्रमच्या सुपेरियर व्ह्यूची फिगर आहे ब्रेनचा सुपेरियर व्ह्यू जर आपण पाहिला तर ब्रेन सु सेरेब्रमचा सुपेरियर व्ह्यू जर आपण पाहिला तर सेरेब्रमच्या मधोमध या ठिकाणी फिगरमध्ये व्यवस्थित लक्षात येईल तुम्हाला सेरेब्रमच्या मधोमध एक डीप लॉन्जिट्युडनल फिश्युअर असते ही जी डीप लॉन्जिट्युडनल फिश्युअर आहे ह्या डीप लॉन्जिट्युडनल फिश्युअरमुळे सेरेब्रमचं दोन पार्टमध्ये डिवायडेशन झालेलं असतं राईट पार्ट आणि लेफ्ट पार्ट अशा दोन पार्टमध्ये डिवायडेशन झालेलं आहे राईट पार्ट जो असतो सेरेब्रमचा त्याला म्हणतात राईट सेरेब्रल हेमिस्पियर आणि लेफ्ट पार्ट जो आहे सेरेब्रमचा त्याला म्हणतात लेफ्ट सेरेब्रल हेमिस्पियर देअर इन द मिडल ऑफ सेरेब्रम देर इज द डीप लाँग फिश्युअर अँड ड्यू टू दॅट डीप लाँग फिशुअर Cerebrum is divided into two parts. That two parts are called cerebral hemisphere, right cerebral hemisphere and left cerebral hemisphere. And internally, both cerebral hemisphere are interconnected by thick band of nerve fiber. That thick band of nerve fiber is called corpus callosum. मागच्या फिगरमध्ये मी तुम्हाला जे दोन सेरेब्रल हेमिस्पियर दाखवले राईट सेरेबरल हेमिस्पियर आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्पियर तर हे दोघंही सेरेबरल हेमिस्पियर इंटरनरी नर्व फायबरच्या थिक बँडने एकमेकांना कनेक्ट झालेले असतात तर तो नर्व बँडचा नॉर्व फायबरचा थिक बँड जो असतो त्याला म्हणतात कॉर्पस कोलॅसम खालच्या फिगरमध्ये ग्रीन कलरचा जो पोर्शन दाखवलेला आहे हा ग्रीन कलरचा पोर्शन म्हणजे कॉर्पस कोलॅसम हा दाखवलेला पोर्शन आहे कॉर्पस कोलॅसम या कॉर्पस कोलॅसममुळे दोघंही सेरेब्रल हेमिस्पियर इंटरनली कनेक्ट झालेले असतात दी आउटर सरफेस ऑफ सेरेब्रम इज कॉल्ड सेरेब्रल कॉर्टेक्स अँड दॅट सेरेब्रल कॉर्टेक्स इज मेड अप ऑफ ग्रे मॅटर जे सेरेब्रलचा आउटर सरफेस जो असतो तो ग्रे मॅटरने बनलेला असतो आणि ग्रे मॅटरने बनलेला सेरेब्रल सेरेब्रमचा आउटर सरफेस जो असतो त्याला म्हणतात सेरेब्रल कॉर्टेक्स अँड दॅट ग्रे मॅटर कंटेन न्यू सायटॉन ऑर सेल बॉडीज ऑफ न्यूरोन व्हाईल द डीप इनर पार्ट ऑफ सेरेब्रम इज स्क्ड मेडुला सेरेब्रमचा डीप इनर पार्ट जो असतो त्याला म्हणतात सेरेब्रल मॅडुला अँड दॅट सेरेब्रल मेडुला इज मेड ऑफ व्हाईट मॅटर आता खालची जी फिगर तुम्हाला दाखवलेली आहे या फिगरमध्ये किंवा खाल ही खालची फिगर सेरब्रमच्या क्रॉस सेक्शनची फिगर दाखवलेली पुस्तकामध्ये दिलेली नाही परंतु ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर किंवा सेरब्रल कॉर्टेक्स आणि सेरब्रल मेडुला तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी या ठिकाणी ही फिगर दाखवलेली आहे तर सेरब्रमचा पेरिफेरल सरपेज जो असतो आउटर सरपेज जो असतो त्याला म्हटलं आपण सेरब्रल कॉर्टेक्स आणि तो सेरब्रल कॉर्टेक्स हा बनलेला असतो ग्रे मॅटरने म्हणजे हा से पेरिफेरल पोर्शन ग्रे मॅटरचा म्हणजे सेरब्रल कॉर्टेक्सचा पोर्शन आहे आणि सेरब्रमचा डीप मिडल पार्ट जो आहे त्याला म्हणतात सेरब्रल मेडुला आणि तो सेरबरल मेडुला या ठिकाणी व्हाईट मॅटरने बनलेला आहे ते फिगरमध्ये व्यवस्थित दाखवलेला आहे हिअर द मासेस ऑफ ग्रे मॅटर आर लोकेटेड इन द व्हाईट मॅटर ग्रे मॅटरचे काही मासेस जे असतात ग्रे मॅटरचे काही मासेस जे असतात ते व्हाईट मॅटरमध्ये लोकेटेड झालेले असतात व्हाईट मॅटरमध्ये लोकेटेड झालेले ग्रे मॅटरचे मासेस जे असतात त्यांना म्हणतात बेसल न्यूक्लिया ऑर बेसल गँग्लिओन तर बेसल न्यूक्लिया किंवा बेसल गँगलिओन मीन्स वॉट द मासेस ऑफ ग्रे मॅटर आर लोकेटेड इन द व्हाईट मॅटर दॅट मासेस ऑफ ग्रे मॅटर आर कॉड बेसल गँग्लिऑन ऑर बेसल न्यूक्लिया आता सेरेब्रमचा सरफेस जर पाहिला आपण तर सेरेब्रमचा सरफेस हा ग्रेटली फोल्डेड असतो द सरफेस ऑफ इच सेरेब्रल हेमिस्पियर इज ग्रेटली फोल्डेड द अपवर्ड फोल्डेड अपवर्ड फोल्डेड्स आर कॉर्ड गायरी अपवर्ड फोल्ड जे असतात सेरेब्रल कॉर्टेक्सचे किंवा सेरेब्रल हेमिस्पियरचे त्या अपवर्ड फोल्ड्सला म्हणतात गायरी गायरीचं सिंग्युलर फॉर्म असतो गायरस आणि डाऊनवर्ड ग्रूज जे असतात दॅट डाऊनवर्ड ग्रूज आर कॉल्ड सुलसाय त्या सुलसायचा सिंगुलर फॉर्म असतो सुलसस अँड दिस फोल्डिंग इनक्रीजेज द सरफेस एरिया ऑफ ब्रेन हे फोल्डिंग जे असतात ते ब्रेनचा सरफेस एरिया इनक्रीज करत असतात ऑन इच सेरेब्रल हेमिस्पियर ऑर ऑन द सेरेब्रल कॉर्टेक्स देर आर थ्री डीप सुलसाय दॅट थ्री डीप सुलसाय आर फर्स्ट सुलसस इज सेंट्रल सुलसस सेकंड सुलस सुलसस इज परायटो ऑसिपिटल सुलसस अँड थर्ड सुलसस इज लॅटरल ऑर सिल्वियन सुलसस म्हणजे सेरब्रल कॉर्टेक्सवर तीन डीप सुलसाई प्रेझेंट असतात त्या तीन डीप सुलसाईची नावं सांगितली पहिली सुलसा आहे सेंट्रल सुलसस सेकंड सुलसस असते तिला म्हणतात पराटो ऑसिपिटल सुलसस आणि थर्ड सुलसस असते तिला म्हणतात लॅटरल ऑर सिल्वियन सुलसस आता या तिघेही सुलसस मी तुम्हाला फिगरच्या मदतीने या ठिकाणी शो करतो आहे दाखवतो आहे तर फर्स्ट सुल्सस जी होती त्या फस्ट सुलसला काय सांगितलं सेंट्रल सुलसस तर या ठिकाणी ही डीप रेड कलरमध्ये पहिली जी सुल्सस दाखवली आहे ही आहे सेंट्रल सुलसस नंतर सेकंड सुलसस ही जी आहे ही परायटो ऑसिपिटल सुलसस आणि थर्ड सुल्सस जी आहे ती लॅटरल किंवा सिल्वियन सुलसस या तिघही सुल्सस रेड कलरमध्ये दाखवलेल्या आहे आणि ह्या तीन सिलससमुळे प्रत्येक सेरेब्रल हेमिस्पियर म्हणजे राईट सेरेबरल हेमिस्पेअर आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्पेअर यांचं चार लोबमध्ये डिवायडेशन झालेलं असतं ते चार लोब या ठिकाणी फिगरमध्ये व्यवस्थित झाले दाखवलेले आहेत अँटिरियर लोब जो असतो फर्स्ट दॅट अँटिरियर लो स्क्वाड फ्रंटल लोब हा एवढा पोर्शन जो दाखवला आहे हा फ्रंटल लोबचा पोर्शन दाखवला आहे मिडल लोब जो असतो दॅट मिडल लेब लोब स्क्वॉड लोब एवढा जो पोर्शन दाखवला आहे हा परायटल लोबचा पोर्शन दाखवला आहे लॅटरल लोब जो असतो दॅट लॅटरल लोब इज कॉल्ड टेम्परल लोब हा एवढा जो पोर्शन आहे हा टेम्परल लोबचा पोर्शन आहे आणि पोस्टेरियर लोब जो असतो फोर्थ लोब दॅट इज कॉल्ड ऑसिपिटल लोब दीज आर द फोर लोब्स तर ह्या तीन सुलसाईमुळे सेंट्रल सुलसस परायटो ऑस्पिटल सुलसस आणि लॅटरल सुलसस या तीन सुलसस सुलसाईमुळे दोघं सेरेब्रल हेमिस्पियरचं चार लोबमध्ये डिवायडेशन झालेलं असतं ते चार लोब मी या ठिकाणी तुम्हाला दाखवले आता ही जी फिगर आहे ही फिगर तुम्हाला पुस्तकात दिलेली आहे या फिगरमध्ये चारही लोब कलरच्यामध्ये कलरच्या मदतीने कलर व्यवस्थित दाखवला आहे तर अँटिरियर सुलसस जो आहे रेड कलरमध्ये दाखवला हा आहे फ्रंटल सुलसस येलो कलरमध्ये दाखवलेला मिडल सेकंड सेकंड लोब जो आहे तो पराइटल लोब अँटिरियर लोब जो आहे त्याला म्हटलं आपण फ्रंटल लोब सेकंड जो लोब आहे येलो कलरमध्ये दाखवला त्याला म्हटलं आहे लोब लॅटरल लोब जो आहे तो लॅटरल लोब आहे टेम्परल लोब आणि पोस्टेरियर साईडला फोर्थ लोब असतो त्याला म्हणतात ऑसिपिटल लोब फ्रंटल लोब परायटल लोब टेम्परल लोब आणि ऑसिपिटल लोब हे चार लोब्स प्रत्येक सेवरल हेमिस्पियरचे असतात आणि ते तीन डीप सुमुळे एकमेकांपासून सेपरेट झालेले असतात आता या ठिकाणी हे फ्रंटल आणि परायटल लोब जे असतात द फ्रंटल अँड परायटल लोब आर सेपरेटेड बाय द सेंट्रल सुलसस ही सेंट्रल सुलसस आहे या सेंट्रल सुल्ससमुळे फ्रंटल आणि परायटल लोब हे एकमेकांपासून सेपरेट झालेले असतात किंवा सेपरेट झालेले आहेत नंतर परायटल आणि ऑसिपिटल लोब हा परायटल लोब आणि ऑसिपिटल लोब हे दोघंही लोब दिस टू लोब्ज आर सेपरेटेड फ्रॉम इच ऑदर बाय पोस्टेरियर ऑस्पिटल सुल्सस ही पोस्टेरियर हॉस्पिटल सुल्सस आहे या पोस्टोरिओ ऑस्पिटल सुलससमुळे परायटल आणि ऑस्पिटल लोब हे एकमेकांपासून सेपरेट झालेले असतात आणि लॅटरल किंवा सिल्वियन सुलसस जी असते ही लॅटरल किंवा सिल्वियन सुलसस आहे या लॅटरल किंवा सिल्सियन सु, सिल्व्हियन सुलससमुळे टेम्पोरल लोब हा फ्रोंटल आणि परायटल लोबपासून सेपरेट झालेला असतो फिफ्थ लोब दॅट इज इन्सुलर ऑर इन्सुलर कॉर्टेक्स दिस फिफ्थ लोब इज फोल्डेड डीप विथ इन द लॅटरल सुल्सस लॅटरल सुल्ससच्या डीपमध्ये फिफ्थ लोब जो असतो तो फिफ्थ लोब हा फोल्डेड झालेला असतो त्या फिफ्थ लोबला म्हटलं आपण इन्सुला किंवा इन्सुलर कॉर्टेक्स हा इन्सुला किंवा इन्सुलर कॉर्टेक्स लॅटरल सुलससमध्ये डीप फोल्डेड झालेला असतो ओके धिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ सेरेब्रम ऑर सेरेब्रल हेमिस्पियर तर हे पूर्ण एक्सप्लेनेशन जे मी तुम्हाला सांगितलं हे सेरेब्रमचं एक्सप्लेनेशन होतं सेरेब्रमच्या दोघंही लोपचं म्हणजे राईट सेरेब्रल हेमिस्पियर लेफ्ट सेरेब्रल हेमिस्पियरचं एक्सप्लेनेशन होतं आणि दोघंही सेरेब्रल हेमिस्पियर जे असतात राईट सेरेब्रल आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्पियर त्या दोघंही सेरेब्रल लोपच्या सेरेब्रल हेमिस्पियरच्या चार चार लोपचं या ठिकाणी एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे ओके नाव नेक्स्ट टॉपिक इज फंक्शनल एरिया ऑफ सेरेब्रम म्हणजे सेरेब्रमवर जे डिफरंट टाइपचे फंक्शनल एरियाज असतात त्या फंक्शनल एरियाजच्या संदर्भात आता आपण स्टडी करतो आहोत द सेरेब्रम शोज ऑल थ्री टाईप्स ऑफ सेन्सरी एरिया दॅट थ्री सेन्सरी एरियाज आर सॉरी द सेरेब्रम शोज ऑल थ्री टाईप्स ऑफ फंक्शनल एरियाज दॅट फंक्शनल एरियाज आर सेन्सरी एरिया मोटार एरिया एंड असोसिएशन एरिया म्हणजे सेरेब्रमवर तीन प्रकारचे फंक्शनल एरियाज असतात ते फंक्शनल एरिया म्हणजे पहिला कोणता सांगितलं मी तुम्हाला सेन्सरी एरिया सेन्सरी एरिया नंतर दुसरा असतो मोटार एरिया आणि थर्ड असतो असोसिएशन एरिया सेन्सरी एरिया मीन्स द एरिया दॅट रिसिव्ह इन्फॉर्मेशन ऑर इनपुट फ्रॉम द रिसेप्टर ऑर्गन ऑर सेन्स ऑर्गन आपल्या सेन्स ऑर्गनपासून किंवा रिसेप्टर्सपासून इन्फॉर्मेशन किंवा इनपुट रिसिव्ह करणारा जो एरिया असतो त्याला म्हणतात सेन्सरी एरिया सेकंड मोटार एरिया मोटार एरिया ट्रान्समिट इम्पल्स टू द इफेक्टर ऑर्गन आपले इफेक्टर ऑर्गन जे असतात फॉर एक्झाम्पल मसल्स किंवा ग्लँड्स यांच्याकडे इम्पल्स ट्रान्समिट करणारा जो एरिया असतो त्याला म्हणतात मोटार एरिया अँड थर्ड असोसिएशन एरिया दिस असोसिएशन एरिया इंटरप्रिट इनपुट स्टोर्ड इनपुट अँड इनिशिएट रिस्पॉन्स नऊ लेट सी विच टाईप ऑफ फंक्शनल एरियाज आर प्रेझेंट ऑन द डिफरंट लोब्स ऑफ सेरॅब्रम म्हणजे सेरेब्रमचे जे चार लोब्स सांगितले मी फ्रोंटल लोब्स पराटल लोब टेम्परल लोब आणि ऑसिफिटल लोब्स ह्या चार लोबवर कोणत्या टाईपचे फंक्शनल एरियाज प्रेझेंट असतात त्यांच्या संदर्भात आता आपण या ठिकाणी बघतो आहोत द फ्रोन्टल लोब हॅव मोटार एरिया प्रिमोटार एरिया असोसिएशन एरिया अँड ब्रोकाज एरिया ऑर मोटार स्पीच एरिया फ्रंटल लोब जो असतो सेरेब्रमचा त्या फ्रंटल लोबवर चार महत्त्वाचे एरियाज असतात ते चार एरियाज कोणते फर्स्ट एरिया असतो मोटार एरिया नंतर प्रिमोटार एरिया असोसिएशन एरिया आणि फोर्थ असतो ब्रोकाज एरिया किंवा मोटार स्पीच एरिया आता फ्रंटल लोबवर हे जे एरियाज असतात हे एरियाज मी तुम्हाला फिगरच्या मदतीने दाखवतो हां तर हा फ्रंटल लोब या फ्रंटल लोबवर पहिला असतो मोटार एरिया त्याच्यानंतर प्रिमोटार एरिया थर्ड असतो असोसिएशन एरिया आणि चौथा असतो ब्रोकाज एरिया किंवा मोटार स्पीच एरिया हे चारही एरिया फ्रंटल लोबवर प्रेझेंट असतात आता मोटार एरिया जो असतो त्या मोटर एरियाच्या काय फंक्शन आहे मोटार एरिया कंट्रोल व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज ऑर मूवमेंट ऑफ द मसल्स सेकंड प्रिमोटर एरिया द प्रिमोटर एरिया इन फ्रंटल लोब इज द हायेस्ट सेंटर फॉर इनव्हॉलंटरी मूवमेंट

आपले थॉट जे असतात त्या थॉटचं रूपांतर स्पीचमध्ये ट्रान्सलेट करायला ब्रोकाज एरिया हा मदत करत असतो अँड धीज ब्रोकाज एरिया ऑल्सो कंट्रोल द मुवमेंट ऑफ टंग लिप्स अँड व्होकल कॉर्ड्स ओके इन प्रोन्टल लोब्स एक्सप्रेशन ऑफ थॉट्स सॉरी एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स इंटेलिजन्स पॉवर मेमरी दीज एरिया आर अल्सो प्रेझेंट इन द फ्रंटल लोब नऊ सेकंड लोब दॅट इज परॅटल लोब्स लेट सी विच टाईप ऑफ फंक्शनल एरिया आर प्रेझेंट ऑन दी परायटल लोब तर आपल्या परायटल लोबवर जे असतात किंवा परायटल लोब जो आहे त्या पराटल लोबवर टच प्रेशर टेम्परेचर आणि टेस्ट हे जे सेनशेन्स सेन्सेशन असतात ह्या सेन्सेशनचं कंट्रोल करणारे एरियाज सेन्सरी एरियाज हे सेकंड म्हणजे परायटल लोबवर प्रेझेंट असतात टेम्परल लोब द टेम्परल लोब हॅज सेंटर फॉर स्मेल आपला टेम्परल लोब जो असतो दॅट टेम्परल लोब कंटेन सेंटर फॉर द स्मेल हिअरिंग टेम्परल लोबवर स्मेल कंट्रोल करणारा एरिया असतो स्मेल कंट्रोल करणारा जो एरिया असतो टेम्परल लोबवर त्याला म्हणतात ऑल फॅक्टरी एरिया त्याला काय म्हणतात ऑलफैक्टरी एरिया ऑलफैक्टरी एरिया मीन्स द सेंसरी एरिया दैट कंट्रोल सेंस ऑफ स्मेल इन द टेम्परल लोब दैट इज कॉल्ड ऑलफैक्टरी एरिया दिस टेम्परल लोब अल्सो कंटेन ऑडिटरी एरिया टेम्परल वर ऑडिटरी एरिया सुधा ऑडिटरी एरिया मीन्स द सेंसरी एरिया ऑन द टेम्परल लोब दैट इज रिस्पॉन्सिबल फॉर हियरिंग हियरिंग कंट्रोल करना जो एरिया टेम्परल लोबर तडिटरी एरिया तो ऑलफैक्टरी एरिया आणि ऑडिटरी एरिया दिज एरिया आर प्रेझेंट ऑन द टेम्परल लोब आता टेम्परल लोबवर या ठिकाणी तुम्हाला हा ऑल फॅक्टरी एरिया दिसेल त्याच्यानंतर हा ऑडिटरी एरिया हे दोघंही कशावर प्रेझेंट असतात या टेम्परल लोबवर प्रेझेंट असतात प्रि टेम्परल लोबवर दाखवलेला आहे त्याच्यानंतर फोर्थ लोब जो आहे ऑसिपिटल लोब जो आपल्या बॅक साईडला असतो पोस्टेरियर साईडला असतो दॅट ऑसिपिटल लोब हॅव व्हिज्युअल एरिया विज� हा एवढा जो पोर्शन दाखवलेला आहे हा व्हिज्युअल एरिया जो आहे दॅट व्हिज्युअल एरिया इज प्रेझेंट ऑन द ऑसिपिटल लोब अँड दॅट व्हिज्युअल एरिया मेनली रिस्पॉन्सिबल फॉर ऑर मेनली फॉर द सेन्स ऑफ व्हिजन आपल्या विजन संदर्भात जो व्हिजन कंट्रोल संदर्भात जो एरिया असतो व्हिज्युअल एरिया तो आपल्या पोस्टेरियर लोबला म्हणजे ऑसिपिटल लोबवर प्रेझेंट असतो ओके तर हे चारही लोब जे असतात फ्रंटल लोब परायटल लोब टेम्पोरल लोब आणि हॉस्पिटल लोब यांच्यावर जे फंक्शनल एरियाज असतात डिफरंट फंक्शनल एरिया ते फिगरच्या मदतीने तुम्हाला मी या ठिकाणी एक्सप्लेन करून दिलेले आहेत त्याच्यानंतर आपल्या यात सेरेब्रमवर सेरेब्रमवर आणखी एक महत्त्वाचा एरिया असतो त्याला म्हणतात फंक्शनल एरिया जो असतो त्याला म्हणतात वर्निक्स एरिया किंवा इंटेलिजेंस सेंटर तर वर्निक्स एरिया किंवा इंटेलिजन्स सेंटर जो असतो तो नेमका कुठे प्रेझेंट असतो त्याचं लोकेशन काय आहे तर लोब पराटो लोब आणि ऑसिपिटल लोब या तिघांच्या कॉन्टॅक्टमध्ये जो एरिया असतो त्याला म्हणतात वर्निक्स एरिया किंवा इंटेलिजन्स एरिया वर्निक्स एरिया ऑर इंटेलिजन्स एरिया इज द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन टेम्पर लोब परायटो लोब अँड ऑसिपिटल लोब अँड धिस एरिया इज सेंटर फॉर इंटेलिजन्स धिस एरिया हेल्प इन अंडरस्टँडिंग ऑफ स्पोकन अँड रिटर्न वर्ल्ड ओके okay, तर हे सगळं एक्सप्लेनेशन झालं आपल्या सेरेब्रोमरोवर जे डिफरंट फंक्शनल एरियाज असतात त्या फंक्शनल एरियांचं लोकेशन आणि त्यांचं फंक्शन ओके okay, थँक्यू